राहुरी शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 16 मे 2022 रोजी माननीय नामदार संजय बाबूराव बनसोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। नागरी विकास खात्याच्या माध्यमातून सन 2020 ते 2021 वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत 3.84 कोटींचा निधी उपलब्ध करत विविध विकास कामे भूमिपूजन करत सुरुवात करण्यात आली। तसेच काही कामे पूर्ण केली, यामध्ये नाका नंबर 5 येथील महात्मा फुले चौकाचे सुशोभीकरणासाठी 3 लाख रुपये, राहुरी शहर सुशोभीकरण करणे, यामध्ये संत गाडगे बाबा आश्रम परिसर सुशोभीकरणासाठी 5,72,923 रुपये, अग्निशामक केंद्र शेजारील परिसर सुशोभीकरण करण्यासाठी 5,72,923 रुपये, शनि मंदिर चौक परिसर सुशोभीकरण करण्यासाठी 9,73,309 रुपये, रोटरी ब्लड बँक समोरील परिसर सुशोभीकरणासाठी 14,09,520 रुपये, आनंद ऋषी गार्डन समोरील परिसर सुशोभीकरण करण्यासाठी 20,21,479 रुपये, 15व्या वित्त आयोग अंतर्गत साईनगर येथील ओपन स्पेस विकसित करणे व सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये, सर्वे क्रमांक 401/1 मधील ओपन स्पेस विकसित करणे व सुशोभीकरण करण्यासाठी 6 लाख रुपये आणि पूर्ण झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2019-20 मध्ये 53.49 लाख प्राप्त अनुदानातून राजवाडा परिसरातील सिटी सर्वे क्रमांक 460 व 461 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इमारतीचे बांधकाम व बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा नामदार संजय बनसोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे, माजी नगराध्यक्ष सौ डॉक्टर अंशाताई तनपुरे, साई संस्थांचे विश्वस्त सुरेश शेठ वाबळे, आजी माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।